व्हिष्टी मीडिया प्रस्तुत प्रॉस्पर मनीमार्ट प्रायोजित मनस्विता दीपोत्सव कर्तृत्वाचा या सिरीजच्या आजच्या भागात मी रुपाली विरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कारण कुठलंही असो, आपलं घर, ऑफिस, आपली व्यावसायिक जागा, या सगळ्या जागांना आपल्याला सजवायला खूप आवडतं. मनस्वितेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला भेटायला आलेल्या आहेत पूजा मोरे, ज्या व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या LYS या ब्रँड बद्दल. नमस्कार पूजा. नमस्कार मॅम. नमस्कार पूजा. सगळ्यात आधी मला सांगा की LYS याचा अर्थ काय आहे. LYS चा मिनिंग असा आहे, एल म्हणजे लक्ष, हा वाय म्हणजे यश, हा एस म्हणजे साध्य. हा मग या तुमच्या ब्रँड अंडर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस देता. याच्यामध्ये आम्ही इंटिरियरची पूर्णपणे सर्व्हिस देतो, काउन्सिलिंग पासून ते एज्युकेट पर्यंत ऑल ओव्हर सर्व्हिसेस याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ओके, पण मग त्या रेसिडेन्शियल, कमर्शियल, रेसिडेन्शियल, कमर्शियल शॉप, कॅफे, छोटे शॉप पासून ते मोठ्या शॉप पर्यंत, IT पार्क पर्यंत सगळ्या. पूजा, या LYS ची सुरुवात कशी झाली. या LYS ची सुरुवात लास्ट 1 year पासून झालेली आहे. याच्या आधी मी डिप्लोमा केला आहे या फील्ड मध्ये. त्याच्यानंतर 3 वर्ष मी ऑफिसात इंटर्नशिप म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळे अनुभव घेऊन घेतले आहेत की कसं मार्केटमध्ये काम केलं जातं, कसं ऑफिसमधल्या क्लायंट्स या रेसिडेन्शियल क्लायंट्स, कमर्शियल क्लायंट्स कसे आपण हे करतो, कसं त्यांच्याशी कम्युनिकेशन हे करतो, या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्यात गेल्या 3 वर्षापासून. त्याच्यानंतर मग माझ्या भावाने मला थोडंसं पुश करून मला स्वतःचा व्यवसाय उभा करून दिला आणि मी त्याच्यात गेल्या लास्ट नोव्हेंबरपासून ते आता ह्या नेक्स्ट नोव्हेंबर पर्यंत मी याच्यात आलेली आहे. मार्केटमध्ये आपण बघतो की अनेक प्रकारचे इंटिरियर डिझायनर्स, इंटिरियर डेकोरेटर्स उपलब्ध आहेत. मग LYS चा USP काय आहे. क्लायंटचे जे त्यांना माइंडमध्ये जे ठरलेली इमेज असते ती आम्ही पेपरमध्ये उतरून घेतो, त्यांच्या बजेटप्रमाणे ते त्यांना बसवून देतो आणि मग आम्ही त्यांना एज्युकेट करून देतो त्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये आमचा LYS एक नॉर्मल टचअप असतो जे क्लायंटला खूप आवडतं. त्याच्याने जी क्लायंटची स्माईल असते ती आमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स असते. मग तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायंटना सर्व्हिस दिली असेल, हो, तर जरा त्याबद्दल सांगा ना. रेसिडेन्शियलवाल्या क्लायंटला आणि कमर्शियलवाल्या क्लायंटला आम्ही सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. त्यांचे स्पेसेस खूप छोटे आहेत पण त्यांची डिमांड खूप असायची आणि त्यांचं बजेट पण खूप कमी असायचं, तर त्यांना कमी बजेटमध्ये, कमी स्पेसमध्ये सगळ्यात जास्त गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. मग इतक्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायंट्सना तुम्ही सर्व्हिसेस दिल्या आहेत, तर तुमच्या क्लायंट बेस बद्दल थोडी माहिती द्या ना. माझ्या याच्यामध्ये काही IT प्रोफेशनल सुद्धा आहेत, कोणी हाऊसवाईफ वगैरे आहेत, कोणी इंजिनियर्स वगैरे आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्यापासून त्या मोठ्यातल्या मोठ्या क्लायंट्स पर्यंत आहेत, त्यांना आम्ही हे प्रोव्हाइड केलेलं आहे. जसं पलावामधले 1-2 क्लायंट्स आहेत माझे. आता वेस्टला एक साईट कम्प्लिटेड होत आली आहे. एक कमर्शियल साईट मी कम्प्लीट केलेली होती लास्ट इयरमध्ये ऐरोली साईडला, जे हॉस्पिटलची होती. पण म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी छोट्याच्या छोट्या किचन पासून 2-3 BHK वगैरे असे सुद्धा घर तुम्ही डिझाईन करून देता. हो, मी याच्यामध्ये लास्ट मी तुम्हाला आता उल्लेख केला पलावा, त्यांचं फक्त किचनचं वर्क मी कम्प्लीट केलं होतं. त्यांच्या अशाच गोष्टी त्यांनी छोट्या छोट्या करून आम्हाला पुढे प्रोव्हाइड केली. म्हणजे छोट्या किचन पासून सुद्धा आम्ही त्यांना एकदम इम्पॉर्टन्स देतो त्या मोठ्यातल्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये. एखादा क्लायंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्या सुरुवातीपासून त्याचं काम पूर्ण होईपर्यंत तुमची साधारण प्रोसेस कशी असते. पहिले प्रोग्रामिंग असतं, म्हणजे क्लायंटला 1-2 वेळा आम्ही भेटतो पहिले. त्याच्यानंतर डिझाईन्स वगैरे असतात, त्या डिझाईनचे आमचे डिटेल्स असतात, 1-2 महिने आमच्या डिझाईनमध्ये जातात, नंतर एक्झिक्युटला जातात आणि नंतर इन्युलेशन होऊन जातं, म्हणजे फायनल हँड ओव्हर असतं. तुम्ही आता 1-2 महिन्यांचा कालावधी इथे म्हणालात, पण असं पण काही आहे का काही गोष्टी तुम्ही अगदी अर्जंट बेसिसवर देखील करून दिलेल्या आहेत, त्याचं काही थोडक्यात माहिती सांगा. कधी कधी काही क्लायंटला खूप अर्जंट बेसवर द्यावा लागतात डिझाईन्स वगैरे या त्यांचे प्रोजेक्ट्स वगैरे, पण काही कामं अशी असतात जी त्याला वेळ घ्यावाच लागतो. या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही माहिती सांगता, तर तुम्ही मगाशी उल्लेख केला होता तुमच्या दादाचा, तर त्यांच्या सपोर्टमुळे तुम्ही स्वतःच एक स्टार्टअप सुरू करू शकलात. त्याचबरोबरीने अजून कोणाकोणाचे सहकार्य तुम्हाला या स्टार्टअपसाठी लाभलेले आहे. कधी कधी फॅमिली सपोर्ट नाही करत, बट माझी आई मला सगळ्या गोष्टीने सपोर्ट करते. गुजरात साईडला पण माझा 1-2 प्रोजेक्ट आहेत, पुण्याला पण मी प्रोजेक्ट घेते. याच्यामध्ये मला आईचा खूप सपोर्ट आहे, मला याच्यात खूप सपोर्ट आहे फॅमिलीमध्ये, दादा आणि आईचा भरपूर. इतके व्हेरियस प्रोजेक्ट हँडल करत असताना तुमच्या टीमचा देखील सहभाग असेल याच्यामध्ये.
तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. माझी टीम म्हणजे कार्पेंटर टीम झाली, सिव्हिल वर्कची टीम झाली, इलेक्ट्रिशियनची टीम झाली, ह्या सगळ्या टीमने मला खूप सपोर्ट केलेला आहे. मी रोज 2 दिवसानंतर मी साईट व्हिजिट करत असते सगळ्या साईटवर, नक्की मला कंटिन्युअसली त्यांच्याकडनं कळायला हवंय की नक्की साईटवर आपलं काय चाललंय, कसं अपडेट आहे, टाईम टू टाईम सगळं क्लायंटला प्रोव्हाइड होत आहे नाही होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला इम्पॉर्टन्स आहेत आणि ते मी क्लायंटसाठी मी करते. ओके, सातत्याने या फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, नाविन्यता देत राहणं गरजेचं आहे. मग स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? मार्केटमध्ये फिरणं इम्पॉर्टंट आहे, मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी येत राहत असतात रोज, 15-20 दिवसानंतर काही ना काही इनोव्हेशन होत असतं, एज्युकेशन होत असतं, या सगळ्या गोष्टीमध्ये अपडेट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्लायंटपर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं पण इम्पॉर्टंट आहे, त्यांचे रेट, त्यांचे मटेरियल डिटेल्स वगैरे काय असतं काय नसतं, त्या कुठे इम्पॉर्टन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी अपडेट घेत असते. मग तुमचा मार्केटिंगचा स्कोप कसा आहे? मी वेगवेगळ्या क्लबला जॉईन केलेला आहे, इंटरनॅशनल लेवलच्या क्लबला पण मी जॉईन केलं आहे, जसं BNI, TLC आणि इगल ब्रिगेड फाउंडेशन म्हणून पण आता एक जॉईन केलेला आहे रिसेंटली. सो म्हणजे इकडनं तुम्हाला काही रेफरन्सेस, काही नॉलेज वगैरे पण मिळतं? हो, मला याच्यामधनं नॉलेज पण भेटतं, रेफरन्सेस पण भेटतात आणि रेफरन्सेस असे भेटतात जे क्विक अचीवमेंट होतात. जास्त करून कम्युनिकेशनमुळेच माझे जास्त रेफरन्सेस हे होतात, 90% मला वर्क त्यांच्याकडनं भेटलेला आहे. मग LYS चे आता पुढचे टार्गेट काय आहेत पूजा? LYS हा जो ब्रँड आहे हा मी मुंबई, पुणे, गुजरात पर्यंत नेला, तसा मला इंटरनॅशनल लेवल पर्यंत न्यायचा आहे. तिकडची काही प्रोजेक्ट आता मला कम्प्लीट करायचे आहे. खूप छान, म्हणजे आमच्या सगळ्या टीमकडनं तुमचं हे टार्गेट लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मी शुभेच्छा देते. आजच्या या दिवाळीच्या दिवशी तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि दिवाळीच्या शुभेच्छा तर मला प्रेक्षकांना द्यायच्या आहेतच, मग तत्पूर्वी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय शुभेच्छा द्याल? पहिले मी दिवाळीच्या मान तुम्हाला शुभेच्छा देते, प्रेक्षकांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देते. इंटिरियरमध्ये आता संधी खूप उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये छोट्या बिझनेस पासून ते मोठ्या ऑफिसेस पर्यंत आपण इंटिरियर करतो. इंटिरियर मध्ये करिअर करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी खूप अवेलेबल आहे. येस पूजा, खरंच खूप छान आहे आणि मला असं वाटतं की इंटिरियर मध्ये खरंच खूप लोक येतील आणि आपल्या करिअरसाठी इथे चांगला वाव त्यांना जो मिळतोय त्याचा ते फायदा घेतील. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या प्रेक्षकांना पूजा मॅडमनी तर शुभेच्छा दिल्याच आहेत, आमच्या मनस्वितातर्फे देखील दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.